उत्तर प्रदेश के दुर्भाग्यपूर्ण घटना अभी ताजी थी तो देश के कई और शहरों में महिलाओं पर अत्याचार हो रहे थे। ऐसी घटना नागपुर के कोराड़ी थाना और कन्हान थाना अंतर्गत भी हुई। महिलाओं से दुष्कर्म की घटनाएं सामने आई, जिसका विरोध करते हुए आरोपियों को कड़ी सजा देने की मांग करते हुए शिवसेना उपशहर प्रमुख दीपक पोहनेकर इन्होंने ईमेल द्वारा देश के प्रधानमंत्री और राष्ट्रपति को निवेदन दिया है। हाथरस की घटना के बाद शहर के कोराड़ी और कन्हान थाना अंतर्गत अत्याचार की घटनाएं सामने आई। ऐसे गुनाहगारों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग का निवेदन शिवसेना उपशहर प्रमुख दीपक पोहनेकर द्वारा ईमेल से देश के राष्ट्रपति और प्रधानमंत्री को दिया गया है। अगर ऐसे आरोपियों को कड़ी से कड़ी सजा या फांसी की सजा दी जाए तो ऐसी घटनाएं फिर से दोहराई नहीं जाएंगी। गेल्या काही दिवसापासून तुम्हाला माहिती आहे हाथरसमध्ये ज्या मुलीसोबत बलात्काराची घटना झाली आहे, त्याचसोबत आता माग एक काल न्यूजपेपरला न्यूज आली होती की कोराडी पोलीस स्टेशन आणि कलान पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला सुद्धा बलात्काराची घटना समोर आली आहे। आपल्या देशात इतके बलात्कार होत आहे, तरी बलात्कार करणारे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा आळा बसत नाही। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांच्या राज्यामध्ये एकदाच बलात्काराची घटना झाली होती, तर महाराजांनी त्यांचे हातपाय कापून त्यांना चौकात बसवलं होतं। त्यामुळे ती अशी शिक्षा दिली होती की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना ते दिसत होतं की यांनी गुन्हा केलेला आहे आणि एक भीतीचं वातावरण त्या गुन्हेगारामध्ये त्यावेळेस निर्माण झालं होतं। त्याच्यानंतर तशा घटना नाही झाल्या। आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आज गुन्हेगारांना कसल्याही प्रकारची भीतीच नाही आहे। त्यांना माहीत आहे काहीही केलं तरी गुन्हा दाखल होतो, त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही। त्या अनुषंगाने मी राष्ट्रपती त्याचप्रमाणे प्रधानमंत्री साहेब यांना मी निवेदन आपल्या ईमेलच्या माध्यमातून पाठवलं आहे की बलात्कार करणाऱ्यावर एकदम कडक कारवाई व्हायला पाहिजे, कडक शिक्षा असायला पाहिजे। कारण जोपर्यंत कारवाई किंवा त्यांच्यावर जर समजा कडक शासनाचे जर कायदे किंवा कायदे काढण्यात जर आलेलं नाही किंवा शिक्षा कडक झाली नाही तर हे गुन्हेगार आणि हा गुन्हा करण्याचा त्यांचा प्रकार हा कधी थांबणार नाही। आणि यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांनाही एक आवाहन करतो की सर्व लोकांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे। कारण आज महिलांचा विषय आहे, वारंवार महिलांवर घात होत आहे, त्यांचा त्या गोष्टी बलात्कार झाल्यानंतरही त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि गुन्हेगारांनाही ती शिक्षा मिळत नाही। कारण वरतून प्रेशर असतो, प्रेशराईज करून त्यांना ती सर्व म्हणजे तो प्रकरणच दाबले जाते आणि त्या महिलेचा काही दिवस छळ चालतो, त्यांचे नावं येतात, सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे। बलात्कार झालेल्या घटने ज्या मुलीशी घटना झालेली आहे त्या मुलीचं नाव किंवा त्या मुलीचा फोटो आपण व्हायरल करू शकत नाही, पण तरी आपण इतके निर्लज्ज झालो आहो आणि इतके म्हणजे मीडिया अशा पद्धतीनं त्या प्रकरणाला उचलते की त्यांना न्याय तर मिळतच नाही पण त्यांना पब्लिसिटी इतकी करून द्या म्हणजे पब्लिसिटी इतकी करते त्या महिलेची की त्यांचे जे मान सन्मानाचा विषय आहे तो पूर्ण निष्कळीत होत आहे। त्यासाठी मी शासनाला निवेदन पाठवलं आहे, तरी त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्यावर कडक शासन झालं पाहिजे, कडक कायदा काढलेला पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।